नमस्ते मित्रांनो, स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये. तुम्ही बघत असतील मित्रांनो, अगदी सुंदर सुंदर तुमच्या बॅग पॅटर्न मध्ये ही साडी दिसत असेल तुम्हाला. वर्क मध्ये हिला केले गेलेले आहे. आणि जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर अशा प्रकारे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकतात मित्रांनो. जर का तुमचे शॉप नाही आहे तरी सुद्धा तुम्ही हे घरी बसल्या सुद्धा हे प्रॉडक्ट तुमच्या घरी ठेवू शकतात मित्रांनो. कारण खूप कमी रेंज मध्ये आपल्याकडे भेटत असतं. आणि जे अजमेरा फॅशन आहे हे होलसेल मार्केट आहे, तर होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये प्रॉडक्ट भेटत असतात. आणि होलसेल मार्केट म्हणजे तुम्हाला सिंगल पीस नाही भेटत मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक जी वस्तू घ्यायची असते ती सेट टू सेट घ्यायची असते. तर स्टार्ट करूया आपण. जी सिल्क जे सगळ्या मिक्स साड्या मी तुमच्यासाठी आणल्या आहेत, म्हणजे कॉटन सिल्क आहे, बनारसी सिल्क आहे, सगळे वेगवेगळे प्रॉडक्ट मी आत्ता तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर स्टार्ट करूया काय काय व्हरायटी आपल्याकडे आली आहे त्याच्यासाठी. तर मी पहिला जो सॅम्पल तुम्हाला दाखवणार आहे तो आहे कॉटन सिल्कमध्ये अगदी सुंदर याचा पॅटर्न. आणि त्याच्यामध्ये जे पूर्ण वर्कचं काम केलं गेलं आहे आणि तुम्ही बघत असतील जो त्याचा पल्लू आहे अगदी सुंदर तुम्हाला दिसत असणार. ती साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकारची तिचा लूक आहे. अगदी मल्टी कलरमध्ये याच्यामध्ये वर्क केलं गेलेलं आहे. आणि हिचा जो लूक आहे मित्रांनो अगदी सुंदर येत असतो. गोल्डन जरीचं याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे. आणि हे जे पल्लू केलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण सरसकीचं काम केलं गेलं आहे. तुम्ही बघत असतील बारीकीचं पूर्ण याच्यामध्ये काम केलं गेलेलं असतं. आणि परत याच्यामध्ये पूर्ण मल्टीवर्कचं काम केलं गेलेलं आहे. ही कॉटन सिल्कमध्ये मी तुम्हाला दाखवली होती. आणि जी बनारसी सिल्क असते, बनारसी सिल्कमध्ये सुद्धा कस्टमर मागणी करत असतात. तर ही आपल्याला भेटून जाते बनारसी सिल्कमध्ये. अगदी सुंदर हिचा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो. आणि त्याच्या पल्लू वगैरे आणि बनारसी सिल्कमध्ये जो असतो ना तो जो पीस असतो तो तुम्हाला प्लेन भेटत असतो. कारण बनारसी सिल्क जी असते ना मित्रांनो ती असते पूर्ण हेवी. म्हणून त्याच्यावरती जर हेवी ब्लाऊज आपण टाकलं तर ती आपल्याला तिचा जो लुक असतो ना तो वेगळा दिसायला लागून जातो. म्हणून जर का कुठलीही हेवी साडी असते तिच्यावरती जास्त करून प्लेनच ब्लाऊज असतं. तुम्ही बघत असतील पूर्ण बनारसी पॅटर्न. आणि जो कलर आहे मित्रांनो ब्लू कलर आहे, अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्ही बघत असतील. पूर्ण त्याच्यामध्ये सुंदर बुट्टीचं काम केलं गेलेलं आहे. आणि हे जे बॉर्डर बघत असतील तुम्ही, बॉर्डर सुद्धा अगदी सुंदर तुम्हाला इथं भेटून जात असते. आणि जो खालचा पॅटर्न तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न केला गेलेला आहे. याच्यामध्ये हिच्यामध्ये पूर्ण गोल्डन जे गोल्डनचे जे धाग्याचं काम असतं ते केलं गेलं आहे. तुम्ही कस्टमरांना सांगू शकता की याच्यात कुठलं काम केलं गेलेलं आहे, कशा प्रकाराची ही साडी आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरांना सांगा मित्रांनो. आणि विचार केला की आज फक्त एकच व्हिडिओ नाही तर एका व्हिडिओमध्ये मी सगळे प्रॉडक्ट माझ्या मित्रांना दाखवणार आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे अगदी सिल्क फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातो. आणि जो कलर तुम्ही बघत असतील मित्रांनो, ब्लू आणि ग्रीनचा कॉम्बिनेशन अगदी सुंदर वाटत आहे. आणि जो पल्लू वगैरे तुम्हाला दिसत असेल पूर्ण ब्लू कन्सेप्टमध्ये याचा पल्लू दिला गेला आहे. आणि याच्यात पूर्ण झालरचं काम केलं गेलेलं आहे. जर का तुम्ही याच्यात बारीकीचं काम केलेलं बघणार मित्रांनो तर याच्यात जे काम केलं गेलं आहे ते पूर्ण विविंगचं काम केलं गेलं आहे. आणि पूर्ण ब्लू कलरचं मल्टीवर्कचं काम केलं गेलेलं आहे. सुंदर असा हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो. आणि असंच नाही की तुम्हाला एकच प्रॉडक्ट आपल्या मेरा फॅशनमध्ये भेटणार आहे मित्रांनो. तुम्हाला साडी तर सगळ्याच भेटणार आहेत. साडी सगळ्या म्हणजे कशा की तुम्हाला प्रिंटेड साडी भेटणार आहे, सिल्क साडी भेटणार आहे, परत पैठणी साडी जी असते, नऊवारी जी असते, आपल्या गावाकडे जास्त महाराष्ट्रात चालणारी जी आहे नऊवारी साडी तुम्हाला तिथे भेटून जाते. वर्क साडी, प्रिंटेड साडी, कॉटन साडी, सगळ्या प्रकारच्या ज्या साड्या आहेत मित्रांनो त्या तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जात असतात. आणि हा जो कलर तुम्ही बघत असणार रेड कलरमध्ये हा तुम्हाला भेटून जातो. आणि जो त्याच्यामध्ये पूर्ण मल्टीवर्कचं काम केलं गेलं आहे. आणि कपडा जो बघणार मित्रांनो अगदी सुंदर याचा कपडा दिला गेलेला आहे. जो ग्रीन पण आहे, येल्लो पण आहे, आणि रेडचं कॉम्बिनेशन आणि गोल्डन जरीचं याच्यात काम केलं गेलं आहे. जरी म्हणजे विविंग केलं आहे मित्रांनो. अगदी सुंदर डॉट प्रिंटमध्ये हे तुम्ही बघत असतील पूर्ण राऊंड प्रिंटमध्ये याचा पॅटर्न बनवला गेला आहे. आणि जी बॉर्डर आहे मित्रांनो ती बॉर्डर सुद्धा तुम्हाला अगदी सुंदर दिसत असेल. बॉर्डरमध्ये सुद्धा याच्या डॉटचं प्रिंट केलं गेलेलं आहे. आणि हे सुद्धा तुम्हाला पूर्ण विविंगचं काम भेटणार आहे. तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला दाखवू शकतात, तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना दाखवू शकतात की कशा प्रकारचं काम याच्यात केलं गेलं आहे. आणि कपड्याची गोष्ट
स्पष्ट करू मित्रांनो, पूर्ण सिल्क कपडा हा तुम्हाला भेटून जातो, कुठलाही काही तुम्हाला इश्यू येत नसतो आणि तुम्हाला खूप कमीत कमी रेंजमध्ये हे प्रॉडक्ट भेटून जात असतं. आणि परत आता लग्न सीझन वगैरे सुद्धा चालू आहे, तर अशा प्रकारच्या सुद्धा मागणी येत आहेत, तर त्याचा विचार करून मी हा एक कन्सेप्ट तुमच्यासाठी आणला आहे. अगदी सुंदर हा पॅटर्न आहे, तुम्ही बघत असतील ओपन करताच त्याचा लुक कुठला एकदम वेगळा वाटायला लागतो. आणि याच्यात जो काम केलं गेलं आहे मित्रांनो, पूर्ण स्टोनचं काम केलं गेलं आहे. आणि कॉम्बिनेशनची गोष्ट करू मित्रांनो, अगदी सुंदर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यामध्ये भेटून जात असतं. डॉट प्रिंटमध्ये याचं कॉम्बिनेशन केलं गेलं आहे, गोल्डन जरीचं आणि विविंग पूर्ण अगदी सुंदर याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. तुम्ही बघत असतील हे सुद्धा पूर्ण विविंग केलं गेलेलं असतं. आणि कपड्याची गोष्ट करू, कपडा अगदी तुम्हाला सॉफ्ट भेटून जातं. असंच नाही, हे कन्सेप्ट फक्त मी सॅम्पल सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवते, याच्यामध्ये खूप सारी व्हेरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो. सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे हर आठवड्याला येत असतात. आणि जो हा कन्सेप्ट तुम्ही बघत असतील तो कॉटन सिल्कमध्ये हा भेटून जातो तुम्हाला. आणि जो पॅटर्न आहे ना मित्रांनो, अगदी सुंदर आहे आणि ग्रे कलरमध्ये हा तुम्हाला भेटून जात असतो. तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हा नवीन कलेक्शन आपल्याकडे आलेला आहे, एकदम सुंदर याच्यामध्ये मोर पॅटर्न दिलं गेलेलं आहे. तुम्ही बघत असतील याच्यात पूर्ण मोर पॅटर्नचं काम केलं गेलं आहे आणि पूर्ण स्टोन याच्यात केले गेलेले आहेत. आणि जो तुम्ही बघत असतील जी प्लेट वगैरे आपली पडत असते मित्रांनो, तिच्यामध्ये जे राऊंड केले गेलेले आहे ना, ते सुद्धा बारीकीने बघणार तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे मोरची प्रिंट केले गेलेले आहे. आणि त्या आतमध्ये तुम्हाला भेटत आहे स्टोन वर्क आणि जे गोल्डन जरीचं काम केलं आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे जो लुक येतो ना, अगदी सुंदर त्याचा लुक येत असतो. आणि अशा प्रकारचे तुम्हाला खूप सारे कलेक्शन भेटून जातात. आणि हा जो पल्लू मी तुम्हाला दाखवला आहे ना, तो पिंक कलरमध्ये तुम्हाला पल्लू भेटून जातो आहे. तुम्ही बघत असतील पल्लूमध्ये सुद्धा पूर्ण स्टोनचं काम केलं गेलेलं आहे आणि सुंदर असं राऊंड पॅटर्नमध्ये पण त्याचं वर्क केलं गेलेलं आहे स्टोनमध्ये. अशा प्रकारचं कलेक्शन जर का तुम्हाला बघायचं आहे अजूनही, तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता. आणि अजूनही काही कलेक्शन बघायचं असेल तर तुम्हाला PDF सेंड केलं जातं, त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्शन करायचं असतं मित्रांनो. जर का तुम्हाला घरी बसल्याही शॉपिंग करायची तर तुम्ही बिलकुल करू शकतात. आणि नाही जर तुमचा विचार झाला की अजमेरा फॅशनमध्ये नक्कीच जायचं आहे, तर नक्की एक वेळेस तरी तुम्ही व्हिजिट करा. आणि काही कलेक्शन बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओ कसा बनला तोही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, अजून इंस्टाग्रामसुद्धा आपल्याकडे आहे, फेसबुकसुद्धा आपल्याकडे आहे, त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही मराठी अजमेरा फॅशन मराठी चॅनल करून तुम्ही सर्च करणार, त्याच्यावरती सुद्धा रील्स वगैरे येत असतात, व्हिडिओ येत असतात, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात. जर का तुम्हाला यूट्यूबवरती जर नाही भेटत असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन सर्च मारू शकतात मित्रांनो. आता कुठला व्हिडिओ बनवायचा आहे ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. नमस्ते.